नमस्कार, एमकेएन मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर बोलायला एक अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपल्या बरोबर आहेत श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे. लहू कानडे हे अतिशय वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व, म्हणजे जे दोन साहित्यिक आतापर्यंत जनतेमधून थेट निवडून आले त्यापैकी एक म्हणजे लहू कानडे. याच्यातले पहिले होते आचार्य आत्रे, म्हणजे त्यांची महती याच्यावरून लक्षात येते की आत्रेंनंतर थेट लहू कानडे हे थेट लोकांमधनं निवडून आले. त्यांचं टास टिभा आणि हे दोन्ही जे पुस्तक आहेत अतिशय गाजलेले आहेत. त्यांना विविध पारितोषिक त्याच्यामुळे मिळालेली आहेत. विविध अभ्यासक्रमांमध्ये या पुस्तकाचे अनेक भाग आहेत आणि पहिल्यांदा आमदार झालेत. आपल्या बरोबर ते स्वतः आहेत, आपण चर्चा करूया कस काय त्यांचा अनुभव होता. स्वागत आहे आपलं मध्ये. मला सांगा, साहित्यिक वगैरे मंडळी किंवा हे ही या भानगडीत फारशी पडत नाही इलेक्शनच्या, तुम्हाला हा किडा कुठून चालला की निवडणुकीत जायचं म्हणून? नितीनजी, मुळात मी साहित्यिक जरी असतो तरी मुख्यतः प्रागतिक चळवळीतला साहित्य. माझं पहिलं पुस्तक क्रांती पर्व 1983 साली प्रकाशित झालं आणि ते सुगावा प्रकाशने मी मुख्यतः एक सामाजिक कार्यकर्ता, त्यामुळं कार्यकर्ताच असल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो एक अत्यंत मोठा राजमार्ग संसदीय राजकारणाचा सांगितला. तो जर रस्ता आपल्याला सापडला तर त्या रस्त्याने गेलं पाहिजे ही त्या पाठिंबाची भूमिका. दुर्दैवाने आपल्याकडे आता हे राजकारण गरीब माणसासाठी आणि फाटक्या लोकांच्या साठी राहिलं नाही, त्यामुळे ते दुष्कर झालंय हे खरं. परंतु मी मात्र प्रयत्न करायचा ठरवला आणि मी सक्रिय राहिलो. त्यातला मुख्य भाग होता लोकांचा विश्वास प्राप्त करणे. मी माझ्या परीने चिकाटीनं काम करत राहिलो. पहिल्या प्रयत्नात मला अपयश आलं, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये लोकांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला आणि त्यामुळं मी माझ्या श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघातील लोकांचा खरं तर खूप आभारी आहे. मला एक सांगायला, पहिलाच तुमचा हा अनुभव होता, पहिल्यांदा निवडून आला, कालच अधिवेशन संपलं. पहिलंच अधिवेशन हे होतंय, जसं शाळेत जाणाऱ्या मुलाला पहिला दिवस शाळेचा असतो एक अप्रूप असतं, तसं तुमचा पहिला दिवस अधिवेशनाचा, पहिलं अधिवेशन कसं वाटलं, काय अनुभव मिळाला? खर तर ती एक उत्सुकता होती. एक नवनिर्वाचित आमदार आणि पहिल्यांदाच कायदे मंडळामध्ये प्रवेश केल्यानंतर काहीस एक्साइटेड झाल्यासारखं, रोमांचित झाल्यासारखं मला जरूर वाटलं. परंतु मला याचं एक भान होतं, एक अभ्यास शासन प्रशासनामध्ये 30-32 वर्ष वरिष्ठ शासकीय अधिकारी म्हणून काम केलेलं असल्यामुळे का हे राज्याचं सर्वोच्च सभागृह हे अत्यंत पवित्र व्यासपीठ आहे आणि हे व्यासपीठ लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्या एवढं मोठी ठिकाण नाहीये याचं भान होतं. म्हणून ते कसं चालतंय, माझा मूळ प्रामुख्याने पहिल्या अधिवेशनामध्ये शिक्षणाचा होता. एक विद्यार्थी म्हणून मी ते सारे निरीक्षण करत होतो. सुदैवाने माझ्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि नितीन, तुम्हाला असे वाटेल की या 4-5 दिवस 5-6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये तब्बल 3 वेळा मी सभागृहात बोललो, महामहिम राज्यपालाच्या अभिभाषणावर बोललो, महसूल आणि वने ग्रामविकास या विषयांच्या पुरवणी मागण्यांच्या संदर्भात बोललो, त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या पुरवणी मागण्याच्या संदर्भात. पण तो बोलताना कसं वाटत होतं, कारण कसं असतं, एक अनेक वर्ष तुम्ही सरकारी अधिकारी होता,
एका आमदाराची काय ताकद असते किंवा तो आमदार आपल्या ताकदीच्या जोरावर सरकारी अधिकाऱ्यांना कसं नाचवतो हे तुम्ही पाहिलेलं होतं. आणि सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेतून तुम्ही आमदाराच्या भूमिकेत गेले आणि त्या विषयावर सभागृहात बोलत होता, तर हे हा अनुभव कसा होता, काय भावना त्यावेळेला तुमच्या मनात होता? नितीनजी, सभागृहामध्ये बोलताना दडपण तर नक्कीच होत, कारण एक नम्र जाणीव होती की इथे जे 288 सदस्य बसलेले आहेत त्यामध्ये काही माजी मुख्यमंत्री आहेत, सध्याचे मुख्यमंत्री आहेत, कोणी 8 वेळा सभागृहात निवडून आलेलं आहे, कोणी 7 वेळा निवडून आलेलं आहे, आणि अत्यंत सिझनड असे पॉलिटिशियन्स. त्यामधले मी अनेक ज्येष्ठ मंडळी अशी बघितली की खूप अभ्यास करणारी, की ज्यांनी दीर्घकाळ वेगवेगळे पोर्टफोलिओ हाताळले त्यामध्ये ते वाकबगार असणार. त्यामुळे दडपण याचं होतं की आपण यांच्यासमोर बोलतोय, आपल्याकडनं काही चुकीची माहिती तर जाणार नाही, आपण काही चुकीचं तर बोलणार नाही. त्यामुळं मी मुख्यतः प्रामुख्याने अभ्यास करून टिपण काढून बोलायचे. पण याच भीतीमुळे अनेक आमदार हे कायम मौनातच राहत असतील ना? मला वाटत नाही की आपण काही चुकी सांगतोय. मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा, सभागृहामध्ये 288 पैकी जवळजवळ 97 आमदार नवनिर्वाचित आहे. आणि यू विल नॉट बिलीव्ह, परंतु या कालच्या 5 दिवसाच्या 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये या 97 आमदारापैकी जवळजवळ 73 आमदारांनी आपलं पहिलं भाषण केलंय. आणि मला एक मोठा अभिमान वाटतो, अत्यंत तरुण आमदार काही निवडून आले, परंतु या मंडळींनी अत्यंत ठामपणे आणि अभ्यासूपणाने आपल्या मतदारसंघातले काही प्रश्न पटलावर आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आता सगळे कामकाज पाहिलं सभागृहाचं, जी मूळचा तुमचा स्वभाव अभ्यासू असल्यामुळे तुम्ही सभासदांचाही बऱ्यापैकी अभ्यास केला असेल आहे, तुम्हाला तुमच्या नजरेतून सर्वात प्रॉमिसिंग भाषण कोणाचं वाटलं की नाही हा राजकारणी प्रॉमिसिंग आहे याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असं कोण वाटलं तुम्हाला? नाही, मला अनेक लोक खूप अभ्यासूपणाने बोलतात हे वाटलं, परंतु मुख्यतः ही जी ज्येष्ठ मंडळी आहे त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असते किंवा बाळासाहेब थोरात असते, ही मंडळी अजित दादा असते, ही सर्व किंवा मिथुनाथ बाबा असते, ही सारीच मंडळी अत्यंत अभ्यासपूर्ण मानताना मी बघितली. विरोधी पक्षाचं जर म्हणाल तर मुनगंटीवार असते, देवेंद्र फडणवीस असते, पण मला एक नोंदवताना खेद वाटतो काय, आपण मगाशी अनौपचारिक बोलत असताना तुम्ही एक निरीक्षण म्हणून दिलं की माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जो एक संयम, समजूतदारपणा आणि प्रगल्भता दाखवली, या उलट विरोधी पक्ष नेत्याने मात्र अनेकदा चिडचिड काय ती दाखवली. मी एका माझ्या भाषणात म्हटलं होतं की सत्तेशिवाय राहण्याची वेळ आली आणि ही जी निराशाची भळभळणारी जखम आहे त्या पोटी ही प्राणांतिक वेदना विरोधक त्यांच्या भाषणातून मांडत आहेत असं मी बोललो होतो. तर हे सर्व आहे हे त्यामध्ये होतं. तुमचं तुम्हाला विधानसभेतून आता परत तुमच्या मतदारसंघात आणतो, तुम्ही नक्कीच बरेच आश्वासनं दिले होते तुमच्या डोळ्यासमोर कामाची तर यादी असते, सर्वात टॉप प्रायोरिटीने करण्याजवळ कुठलं काम आहे की हे तुम्ही तातडीने करू इच्छिता? मी माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना या प्रायोरिटीच्या कामाचा उल्लेख केला. माझ्या मतदारसंघामधला जो तरुण सुशिक्षित तरुण जो बेरोजगार आहे आणि प्रामुख्याने बेलापूरच हे मुळात वेगवेगळ्या ठिकाणाहून रोजगारासाठी येऊन वसलेल्या कामगारांचं गाव आहे,
आता जुने कारखाने उद्योगधंदे नष्ट होत असताना हे जे बेकारीचं प्रमाण वाढलंय, जोपर्यंत या सर्व तरुणांना आपण रोजगार देत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही, हे एक अभ्यासक म्हणून मला कार्यकर्ता म्हणून जाणवत. श्रीरामपूरमध्ये MIDC आहे. दुर्दैवाने श्रीरामपूर त्याच्या पश्चिमेला असणाऱ्या पुणे मनमाड हायवे नॅशनल हायवे आणि पूर्वेला असणारा पुणे औरंगाबाद नॅशनल हायवे या दोन्हीच्या दुआबामध्ये बसलेला, त्यामुळं त्या मतदारसंघात त्या श्रीरामपूर MIDC जो अप्रोच आहे दळणवळणाची जी सोय आहे ती शिकुडलेली असल्यामुळे मला असं वाटतं त्या MIDC विकास काहीसा अत्यंत धीम्या गेल्याचा. मी मुद्दाम असं म्हटलं की नेवासा फाटा ते बाबळेश्वर हा रस्ता चौपदरी झाला पाहिजे. मी जाणीवपूर्वक ते बोललो आणि मी नेवाशाचे आमदार जे आहेत त्यांच्याशीही बोललो की आपण दोघे जण मिळून हा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवूया, कारण या रस्त्यावर दोन तालुक्याची गावं वसलेली आहेत, नेवासा आहे श्रीरामपूर. पण चौपदरीकरण होईल ठीक आहे, त्याला वेळ लागेल कदाचित, परंतु आज नगर जिल्ह्यातला जर ज्याला आपण फिरतो भेटतो सर्वात महत्वाचा प्रश्न जे रस्त्यांचा, पूर्ण सगळ्या जिल्ह्यातल्या रस्त्यांची वाट लागेल, म्हणजे श्रीरामपूर शिर्डी श्रीरामपूर पुढे कोलार पर्यंतचा तो रस्ता आहे, म्हणजे त्याला रस्ता का म्हणावं, तो असा पाहिलं तर एवढा हायवे आहे पण त्याला रस्ता का म्हणावा असे प्रश्न आहे. तर हे जे नागरिकांचे सर्वसामान्य लोकांचे वाहन चालकांचे अगदी रोजचे दैनंदिन याच्यातले प्रश्न आहेत, तर हे तातडीनं मार्गी लावावं याच्याकरता आता काही आपल्याला अत्यंत नम्रपणे सांगतो. रस्त्याच्या प्रश्नावर निवडणूक कॅम्पेनमध्ये घोर टीका करत मी लोकांचं लक्ष त्या महत्वाच्या प्रश्नाकडे वेधलं, त्यामुळं ही माझी नैतिक जबाबदारी होती की निवडून आल्यानंतर सर्वात अगोदर त्या प्रश्नांना भिडलं पाहिजे. योगायोग बसा बघा केवढे सुंदर असतात. मी जोपर्यंत हे मंत्रिमंडळ होत नव्हतं तोपर्यंत बांधकाम विभागाचे सुप्रिंटेंडिंग इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स असतील, डिप्टी इंजिनियर्स असतील, दोन्ही चालतात श्रीराम पुण्याला, त्यांच्या किमान 3 बैठका झाल्या. मी अधिकारी असल्यामुळे त्याचा गाजावाजा न करता बैठक होती. मी काय करावं तर ह्या मतदारसंघातल्या साऱ्याच रस्त्यांच्या SRची काम स्पेशल रिपेअर्स आपण जरा म्हणतो विशेष दुरुस्तीचा, मी सर्व रस्त्यांच्या विशेष दुरुस्तीच्या अंदाजपत्रक तयार करून घेतली, ती तयार करून त्याचा प्रस्ताव तयार करून घेतला, नाशिकला चीफ इंजिनियरकडे पाठवून मी त्याला मान्यता घेतली, ती मान्यता घेऊन तो प्रस्ताव मी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दिला, तोपर्यंत मंत्रिमंडळ झालेलं नव्हतं आणि माननीय CS चीफ सेक्रेटरींना भेटून तुम्ही मला मदत केली पाहिजे अशी त्यांना विनवणी केली, त्यांना सरकार पण त्यातही पण चांगली गोष्ट घडली, सार्वजनिक बांधकाम विभाग आमच्या वाट्यानं काँग्रेसच्या वाट्यानं आणि माझे खूप जवळचे सन्मित्र नितीन राऊत साहेब त्याचे मंत्री झाले. मी तातडीने या संधीचा फायदा नाही घेणार तर काय करणार, तर मी त्यांना 4 वेळा भेटलो आणि हे सर्व प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि मला खात्री नाही ते मार्गी लागते. एवढंच नाही तर काही टेक्निकल प्रॉब्लेम होते तर जे मी नंतर हाऊसमध्ये बोलतो की जिल्हा परिषदेकडे असणारे जे ODR आहे त्याचं रूपांतर MDR मध्ये झाल्याशिवाय त्याला PWD निधी मिळणार नाही, कारण DPDC मध्ये निधीला मर्यादा आहे. तर तोही प्रस्ताव मी जवळजवळ 125 किलोमीटरचा केलाय, काय जवळजवळ 19 रस्ते ODR टू MDR अशा प्रकारचे हे करण्या रिफॉर्म करण्यासाठी मी दिले काय आणि तेही मार्गी लागेल अशी मला खात्री आहे. मी आत्ताच आमच्या काही जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी सदस्यांशी बोललो, त्यांना सांगितलं की हे आपल्याला करून घ्यायचं. मी सामाजिक म्हणजे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मी मुद्दाम मागच्या भाजपाच्या सरकारने आणि केंद्रातल्या मोदी सरकारने
संविधानाने धोरणात्मक दृष्ट्या जे निर्देश दिलेले आहेत की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी जे बजेट करतोय ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केलं पाहिजे तरतूद. मला एक लेख वाचायला मिळाला, मी ही पडताळून बघितलं आणि मला असं कळालं की मागील 5 वर्षांमध्ये जवळजवळ 2,81,000 कोटी रुपये कमी दिले. आणि हे मी हाऊसमध्ये बोललो, माझ्याकडे लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेला तो विशेष वृत्तांत तिचे आकडे झाले. मला जेव्हा नंतर सामाजिक न्याय विभागाच्या मागण्यावर बोलायची संधी मिळाली तेव्हा मी आवर्जून सांगितलं की फडणवीस सरकारने देखील या मागच्या 4 वर्षांमध्ये 36,000 काही कोटी या सामाजिक न्याय विभागाला दिले, त्यातले 22,000 कोटी आणि काही हे खर्च झाले आणि उरलेले 14,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम खर्च झालेली म्हणून लॅप्स करून घेतली. वास्तविक मी सभागृहाच्या लक्षात आणून दिलं का याबद्दलचा एक सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का खर्च न झालेले पैसे लॅप्स होत नाहीत, ते कॅरी फॉरवर्ड होतात. मी सरकारी अधिकारी होतो आणि पुढे देखील तो पैसा डायव्हर्टही करता येत नाही, तो त्यांच्यासाठीच खर्च काढावा. मला एक अभिमानाने नोंदवायचं, अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आदिवासी विभागाच्या मागण्यावर बोलत असताना एक शब्द वापरला. ते म्हटले की आम्ही आदिवासी कल्याणासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ, आदिवासींच्यासाठी देऊ म्हणजे एसटीसाठी देऊ म्हणजे एससीसाठी देऊ. मला वाटतं मी पहिल्याच अधिवेशनामध्ये एक ज्या राखीव मतदारसंघातून निवडून आलो त्या समाजाच्या साठीचा एक मोठा विषय मांडू शकलो आणि त्याला यश मिळवू शकलो. सर्वात अशाच पद्धतीचं महसूल आणि वनेच्या विभागाच्या याच्यावर बोलताना मी श्रीरामपूरच्या खंडोकरी लोकांच्या प्रश्नाबद्दल बोललो आणि माननीय महसूल मंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये माझा उल्लेख करून लोक आनंदांनी श्रीरामपूरच्या खंडकरी जमिनीच्या प्रश्नाबद्दल मान्य केली आहे ती मी मान्य करतो असं बोललंय. मला वाटतं ह्या सुंदर गोष्टी आहेत जे आपण पाहतोय की पहिल्याच अधिवेशनावर निदान छाप पाडणं असं नाही म्हणता येणार, पण निदान आपल्या ज्या मागण्या आहेत त्या ठामपणे मांडून त्याच्यावर कार्यवाही होईल या दृष्टीने एक मोठं पाऊल लघुकारण्यांनी टाकलंय. पुढच्या 5 वर्षात त्यांच्या कामाचा धडाका कसा राहणार आहे याच्यावरही आपलं बारकाईने लक्ष राहणार आहे. पण तुतास इथेच थांबायची वेळ झाली आहे. आपण पाहत राहा MK मराठी प्रतिबिंब वास्तव.